शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना वेगळं कारण दाखवून वेळ मारून देण्याचं काम हे सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस धोरण अंमलात आणण्यासाठी मात्र सरकार काही करत नाही शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार शासनानं बंद केला तरच शेतकरी सुखी होईल असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारात ते बोलत होते गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी माजी आमदार पी एन पाटील होते संजय पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचं स्वरूप विषद केलं आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते अरुण डोंगळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच उपसरपंच पोलिस पाटील यांचा सत्कार करण्यात आला वकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी डोंगळे यांच्या कार्याची माहिती विषद केली सामान्य कार्यकर्त्यांचं पाठबळ हीच आपली शक्ती असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा अरुण डोंगरे यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही अपंग आणि कामगारांची अवस्थाही अत्यंत बिकट बनली आहे पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्यास मज्जाव केला जातो मग पाकिस्तानचा कांदा कसा चालतो अशी विचारणा आमदार बच्चू कडू यांनी केली सरकार कोणाचंही असू दे धोरण बदलत नाही म्हणून सामान्य माणसाची कामं करा यश आपोआप चालून येईल असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला राधानगरी भुदरगडची जागा काँग्रेसच्या पदरात पडण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या जागेवर अरुण डोंगळे यांनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करू असं पी एन पाटील यांनी नमूद केलं कार्यक्रमाला गोकुळचे संचालक पी डी धुंद्रे बाजीराव खाडे रवींद्र आपटे रामराजे कुपेकर किशाबापू किरुळकर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले उपाध्यक्ष उदयसिंह पाटील हिंदूराव चौगले सुशील पाटील धैर्यशील देसाई प्राध्यापक जालिंदर पाटील सुधाकर साळुंखे राहुल डोंगळे डी ए पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते